लग्नाच वीडियो पहायचा आहे का कमेंट सेक्शन मध्ये सांगा। स्टार्टिंग थोडं दाखवलं, पुढचा वीडियो खूप एपिक आहे। चिवडा त्याच्यात काय रॉकेट सायन्स आहे? नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला मस्त जाऊ देत आणि आज वाजलेले घड्याळच नाही घातलेले। त्या मामा आलेले आहेत गावावरून, त्यांचं काम आहे मुंबईला, तर त्यांना घ्यायला चालले। सापडलं की जवळजवळ एक तास खूपच भयानक असा पाऊस पडतोय आणि आता आरवला आणायला जायच्या बाजूला की 5:30 सचिन पण अडकलेत आणि आत्या मामा जे त्यांच्या कामासाठी आले होते ते पण गेले धोबी घातला आणि ते पण अडकले। तर सगळ्यांचंच टेन्शन आहे, घराकडे येईपर्यंत सगळे मलाच टेन्शन आहे, कारण आत्याला एवढं लोकलचं एवढं काही माहीत नाही, कारण इकडे कधी राहिलेलेच नाही आहेत ते लोक, ना कधी आलेले आहेत आणि आता ऑफिस सुटण्याचं पण टायमिंग आहे, त्यामुळे टेन्शन आले। ह्यांचं नाही हे येऊ शकतात काही, मला एवढं इश्यू नाही, कारण त्यांनी बॉर्न टू बॉटम मुंबईतच आहेत, त्यामुळे सगळ्या मुंबईच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान आहे। आरवला आता काय इथे स्कूल जवळच आहे त्यामुळे तोही टेन्शन नाही, नंतर बस हे ते त्याच्यामध्ये, म्हणून मी जास्त करून स्कूलला त्याला जवळच बघितलं की तो जवळच्या जवळ ते काही जरी असे प्रॉब्लेम्स आले तर आपल्याला आपल्या मुलाला पटकन घेऊन येता येतं, बाकीचे टेन्शन्स नाही राहत। आता बघते हे लोक कधी कधी सगळे येऊन जातात, त्यात इलेक्ट्रिसिटी ऑफ आहे, पाऊस थांबलेला आहे आणि वाजलेले आहेत बरोबर 6। आरवई अजून आलेले नाही आहेत, बाबा गेलेत आणायला। आणि दुसरी गोष्ट अशी की वातावरण एवढं पाऊस पडून सुद्धा अजूनही इतकं हे होतंय आणि नेहमीप्रमाणे ह्या खिडकीतून ही खिडकी ठेवून चूक केले काय बरोबर केले तेच नाही समजत मला कधी कधी, कारण मी ठेवलेली कुठल्या गोष्टीसाठी नाही, असा आडोशाचा पाऊस म्हणतो ना तोच बरोबर आणि तिथून पाणी इथून काही नाही, हे इथून येणारच मात्र मी जे काही, आणि सगळेजण मला बोलणार जेव्हा मी काहीतरी चांगलं ह्या गोष्टी ज्या चांगल्या गोष्टीसाठी, म्हणजे डिरेक्टली सन एनर्जी किंवा उन्हाची कोवळी किरणं आते तर तेव्हा कोण बोलणार नाही, त्यांना श्री किती छान किती मस्त, आणि जेव्हा हे असं काहीतरी कोणी ठेवायला सांगितलेली खिडकी चालायचं कसं, आपण जॉब सगळेजण करायला पसंत करतो पण मनासारखा जॉब मिळवणं कठीण काम आहे। सरकारी जॉब सगळ्यांनाच हवा असतो कारण का सगळे जास्त करून त्याच्यामध्ये फॅसिलिटीज आणि सगळ्या गोष्टी असतात, पण सरकारी जॉब लिमिटेड आहेत आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या पर्यंत आपल्या देशातल्या ते पोहोचणं खूप कठीण आहे। त्यावेळी काही दुसरे प्लॅन्स पण आपले पाहिजेत ज्याच्यामध्ये आपण आपल्या मनासारखा जॉब करू आणि मनासारखी सॅलरीही मिळवू आणि जॉब केल्याचा कंटाळा नाही येणार। जसं की मी सांगते की शुभम सागर हा एक व्यक्ती आहे, त्यांनी काय केलं होतं की स्वतः पहिला इंजिनिअरिंग केले त्यांनी, त्यानंतर एक वर्ष नोकरी केली, त्यानंतर त्यांना यूपीएससी एक्झाम क्रॅक करायची होती, त्याने अभ्यास केला, स्टार्ट केला अभ्यास, जॉब सोडून दिला, पण तेव्हा ज्यांना जेव्हा त्यांना फ्री टाईम मिळायचं तेव्हा त्यांनी स्वतःची मॅगझिन स्टार्ट केली प्रो रेसलिंगमध्ये, ज्यामध्ये त्यांना आनंद वाटू लागलं, म्हणजे प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोडक्ट मॅनेजमेंट ह्या गोष्टीमध्ये आनंद वाटू लागला। मग त्यांनी विचार केला की ह्या गोष्टीमध्येच आपण करिअर केलं किंवा जॉब केला तर, म्हणून त्यांनी यूपीएससीचं हे पण सोडून दिलं, विचार सोडून दिला आणि इंजिनिअरिंगमध्ये पण त्यांना इंटरेस्ट वाटू लागला नाही, कारण जी आवड होती त्यांची मेन ती ह्या गोष्टीमध्ये निर्माण झाली। मग त्यांनी काय केलं की री लेवलचं ना एक टेस्ट होती जी असोसिएट प्रोडक्ट मॅनेजमेंट टेस्ट, तर ती टेस्ट त्यांनी दिली आणि त्याच्यानंतर 15 डेज त्यांना जॉब लागला री लेवल थ्रू, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे देशभरामध्ये त्यांचे होर्डिंग्स आहेत, तो बी जॉब तो सुद्धा जॉब कशामध्ये लागला लॉजिक वेट्समध्ये आणि खूप चांगलं चाललंय त्यांचं। री लेवलमधून जवळजवळ 80 करोडपेक्षा जास्त जॉब्स डिलिव्हर झालेले आहेत, 1300 पेक्षा जास्त ऑफर्स लास्ट मंथला निघालेल्या आहेत, बाकीच्या प्लॅटफॉर्मपेक्षा हे निश्चितच थोडंसं जास्त आहे, आणि ज्यामधल्या काही कॅन्डिडेट्सचे जे होर्डिंग्स आहेत ना ते तुम्ही जागोजागी बघू सुद्धा शकता। टोटल 11 कॅटेगरीजमध्ये तुम्हाला इथे जॉब मिळू शकतो, जसं की अॅनालिटिक्स, प्रोजेक्ट प्रोडक्ट मॅनेजमेंट, एचआर यासारख्या, आणि अजून खूप काही लेवल कोर्स सुद्धा ट्राय करू शकता ज्याच्यामध्ये 14 डेजचं सॅटिस्फॅक्शन गॅरंटी सुद्धा मिळते, म्हणजे तुम्ही एन्जॉय करत असाल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता, त्यानंतर तुम्ही तुम्हाला स्टॉप करायचं असेल तर सुद्धा करू शकता। प्लस यामध्ये चांगली गोष्ट ही आहे की मोबाईलमध्ये असल्यामुळे तुम्ही कसं कुठेही, म्हणजे बस कॅब, त्यानंतर तुम्हाला फ्री टाईम जिथे मिळतो तिथे तुम्ही वाचू शकता, तुम्ही जे तुम्हाला शिकायचं आहे ते शिकू सुद्धा शकता, आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा जे सोडवलेले प्रश्न वगैरे असतात तेही तुम्ही टेस्ट म्हणजे तिथे बघू शकता, इथपर्यंत तुम्हाला वाचायचं असेल तर री लेवल लायब्ररी सुद्धा आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता। तर मग हे सगळं तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलमध्ये मिळतं आणि फ्री टाईममध्ये मिळतं, डिटेल्स मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि ह्या आधी मी सुद्धा सांगितलं होतं, त्याच्यानंतर कॉमेंट्स आले होते की धनश्री अजून एकदा सांग, त्यासाठी मी ही माहिती घेऊन आलेली आहे।
रजिस्टर करा खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी जी लिंक दिलेली आहे त्याच्यानंतर री लेवल थ्रू तुम्हाला काय करायचं आहे कोणता जॉब मिळवायचा आहे आणि कशा प्रकारचे एक्झाम्स बाकीच्या गोष्टी किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्या कशा करायचे ते तुम्हाला नंतर कळत जाईल. कालच्या ब्लॉगमध्ये अजूनही आता म्हणजे आता मामा आलेले नाही आहेत अजूनही वाट बघत बसलेलीच आहे मी. वेळ पण झाली आणि काळू खूप झालं जसं तुम्हाला दिसतंय पाऊस भरपूर आलाय. तर काय झालं कालच्या कमेंट सेक्शनमध्ये खूप साऱ्या कमेंट्स अशा होत्या की हे जे हातातलं मंगळसूत्र ब्रेसलेट आहे तर तू ते कुठून घेतलीस आणि त्याची लिंक असेल तर दे. तर पहिली गोष्ट की हे मी कुठेही ऑनलाईन विकत घेतलेली नाही आहे याची कुठलीही लिंक माझ्याकडे नाही आहे आणि दुसरी गोष्ट की हे मी बनवून घेतलेलं आहे ज्वेलर्सकडून. हे मी एका साईटवरती डिझाईन पाहिली होती आणि मला खूप जणी बोलले की तू ईवी लाईचं हे कर म्हणजे ब्रेसलेट किंवा हे आपण बोलतो ना आता ते करून घे. तर काळे मणी घालून एकट्यानं सांगितलेलं म्हणजे ज्यांना मी जास्त माझे जास्त हितचिंतक आहेत ते म्हणायला लागले आणि मग ठीक आहे म्हटलं मी काय केलं ईव्हील आय आणि काळेमणी यांचं डिझाईन एक तयार केलं म्हणजे हे म्हटलं की हे असं होऊ शकतं छोटंसं इथे हे करून आणि इथे असं ईव्हील आहे हे बिग बॉसच्या डोळ्यासारखं दिसतं थोडंफार एकटीने टाकलेली पण ते तसं नाही आणि याचा फोटो इथे साईडला मी फ्लॅश करेनच. खूप जणी म्हटलं की आम्हाला ते खूप आवडलं आणि हे काय मंगळसूत्रच नाही मंगळसूत्र तरी मी गळ्यात घालतेच आहे ते हातात वगैरे घालायचं माझं असते काही हे नाही हे मंगळसूत्र नाही आहे काळ्या मण्यांचं फक्त हे आहे मंगळसूत्र आपलं वेगळं असतं जे आपण गळ्यातच घालतो हातात मंगळसूत्र वगैरे घालत नाही पायात घालत नाही. काळी मणी सोन्याच्या चेनमध्ये असे विणलेले आहेत ते आणि हे ईव्हील आहे अशा टाईपमध्ये करून घेतलंय. खूप जणींनी विचारलं म्हणजे जवळजवळ 90% कमेंट्स ह्या याच्यावरतीच होत्या. मला कधीही ते कालच्या ब्लॉगमध्ये एवढं क्लिअर दिसलं मला माहीत नाही. खूप जणींना ते आवडलं मला आवडतं ब्रेसलेट छोट्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणून मी करून घेतलं होतं आमच्या इथे ज्वेलर्सकडून. याची डिझाईन देईन ज्यांना कोणाला म्हणजे करून घेऊ शकतात ज्या कोणी तर ते डिझाईन साईडला देईन मी तुम्ही बनवून घेऊ शकता ज्यांना आवड आहे त्यांनी. हां अजूनही आता मामा आलं तर विचार कसा गेला एक्सपिरियन्स त्यांचा मुंबईच्या पावसातला काय करायला लागलं कमेंट्स दादा कुठं दिसत नाहीत दादांचे जोक्स कमी आहेत नवरा कुठं दिसत नाही दादा 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 होय दादा सध्या दादांच काय ते मिस्टर इंडिया झालेत काय झालंय मिस्टर इंडिया गायब झालेत का मोगॅम्बोला पकडायचं आहे म्हणून वालकॅम्बो मोगॅम्बो नव्हे वालकॅम्बोला पकडायचं गेंडा सोमीचे न्यूक्लिअर डिवाइस काढायचे केवढी काम आहेत नवऱ्याला काही काय ओरडणार होत कोणाला आल्यावर ओरडतो म्हणा लागला हा तुम्ही माझा फोन उचलला नाही की हो दोन वेळा फोन करून कधी आज होय माझ्याकडे कोण होता मगाशीच की विचारायला कुठे पोहोचला काय पोहोचला मग ही होती बाहेर आणि मी होतो सोसायटीमध्ये मग त्याच्यामध्ये बाळ भांडी घासते बाळ तुम्ही घासणार आहे का घासायला त्याच्यात काय आता मोठं काय रॉकेट सायन्स आहे का त्याच्यात काय रॉकेट सायन्स आहे उद्याच आपला प्लॅन फुस झाला आम्ही प्लॅन बनवत आहे जेव्हा कोणाला सांगतो तेव्हा तो फुस असं होतोय आता योग आला नाही होय प्रत्येक गोष्टीचा योग यायला पाहिजे वेळ यायला पाहिजे माणसाचं ठरवून काय यांच्याविषयी आणि काहीतरी चांगला असेल अगं 2 महिन्यापासून सुरू होत ते मीच पुढे 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 ढकलत होतो आता जाऊया नंतर जाऊया आता परत आलं सगळं घेऊन परत प्रॉब्लेम म्हणजे या सगळ्यात तुझा दोष आहे माझा काय दोष आहे कारण तू पुढे पुढे ढकलत नाही माझ्या कामामुळे मी पुढे पुढे ढकलो तू पुढे पुढे ढकलली नसतेस तर कदाचित ह्याच्या आधीच जाऊन आलो असतो आपण तुम्हाला सगळे मिळत नाही आमचं काय प्रॉब्लेम नाही मग तुम्हीच हवा मी कशाला पाहिजे दादा पाहिजे की दादा काय तिथे काय भाईगिरी करायचं आहे काय दादा पाहिजे बहिणींना दादा पाहिजे की भाऊजी कुठे भाऊजी गेलेत होम मिनिस्टर मध्ये म्हणायचं
वहिनी दार उघड तुझ नवे तुझ नवीन होम मिस्टर आले आले बारके दात पडके भाऊजी आले बाबा एवढे शांत का काय हो ए पाय एखादा जोक मारा बाबांचं कॉन्सन्ट्रेशन फुल कबड्डी मध्ये कुठला तरी असा ह्याचा सीन यायला पाहिजे पाय ओढा लागला मग जोश बघायला अरे अरे पकड पकड सोडू नको कवा तरी टीव्ही टीव्ही बीव्ही वडशीला पकड पकड म्हणून कसं गुस्तर पाहिजे लिटरली असं वाटत की स्वतः तिथे कुठेतरी बसला तिथे जाऊन बसवायला पाहिजे एका मॅच ला लावून द्या तू तू कसं त्या कोरियन स्टोरी मध्ये गुस्तीस आहे तसं लाईव्ह मॅच आता मुंबई मध्ये असेल ना तेव्हा जाणार हो बघायला हा चालतंय की त्याला काय तू नवे हा ती कबड्डी सोडून तुमची कबड्डी चालू होईल दोघांची आणि नॅशनल टीव्ही वरती आम्हाला बघायला भेटेल त्यामुळे लय भांडी येतोय का तंबाखू गुलाबजाम तंबाखू गुलाबजाम सगळं राड अंगावरती करून मग ते ह्याच्यात कशाला दिले ना मी हातून घे जात ते अंगावरती कसं खाऊन लागत असं त्यांना दाबून घेतलास का कुठे पळते थोडस ते पाहिजे काय जरा जरा ओ आणि काय केलं जरा हे ह्याचे गिफ्ट चे प्रोडक्ट चार डबे मिळाले जरा तू तुकून खावायचा दोन बसतील आणि माझं झालं गिफ्ट आमच्या ह्याच्यात देते हा ते राड करून घेते सगळं त्याला देऊ नको खायला गुलाबजामुन सारखाच होईल सालाबाद प्रमाणे आम्हाला फराळ रिसीव झालेला आहे काय चट्टी तर मी काही फराळ थोडासा करणार आहेच घरात पण मला ॲज अ कॉम्प्लिमेंटरी येतोच तो मी नाही म्हटलं तरी मला येतच काही ना काही आणि कोण पाठवतो तुम्हाला माहीत आहे तर मग अशी मी नेहा येऊन गेली होती नेहा आणि निशांत आणि ते अचानक सरप्राईज विजिट दिले त्याने मला तर पावसातून तेवढे आलेले आणि विनूची आवडती मखमलपुरी त्यानंतर या खाऱ्या शंकरपळ्या चिवडा शेव तिखट शेव चकली आणि शंकरपळ्या गोड्या आणि बेसनचे लाडू घरगुती अगदीच आणि ह्या आधी सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे आणि दिवाळीचा आता ऑर्डर जर तुम्हाला द्यायचं असेल तर दोन दिवसामध्ये तुम्ही दोन तीन दिवसामध्येच प्लेस करू शकता ऑर्डर कारण दिवाळी जवळजवळ 8 दिवसावरती आले डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि तिथून तुम्ही प्लेस करू शकता त्यांचा नंबरच देईन हवं तर आणि डिरेक्टली त्यांचा जो ऑफिशियल म्हणजे खूप मला वाटतं 1 वर्षापूर्वीसुद्धा मी सांगितलेलं आणि खूप जणींचे रिप्लाय खूप चांगले आहेत म्हणजे वर्षभर त्यांच्याकडून चकल्या आणि हे जे आहे मखमलपुरी यांची ऑर्डर असतेच पूर्ण वर्षभर हे बेटर आणि हे तर आमच्या घरी खूप जास्त आलं तर विनोदा ते खूप आवडते मी करणारच आहे पण मला हा मिळाला दरवर्षी मला मिळतोच त्यातला तुमचं कुठला फेवरेट आहे चकली तुम्हाला मुंबईचा पाऊस कसा वाटला छान तिथे पावसात भिजून कसं वाटतं येते त्या वेळेला मुंबईला पाऊसच चालवतोय आज तरी धो पावसे सापडला धो एकदम आणि दुसरी म्हणजे काय म्हणजे एकच छत्री घेऊन गेलेलो इतका पाऊस एका छत्रीत आवरला ना मग शेवटी मेट्रोच्या खाली
आत्याची एक टप्पा चांगला टप्पा पार करते आत्या सगळेच आता आत्या मावश्या सगळेच लहान व्हायचे आमच्याकडे रविवारी आहे बर्थडे लहान वय 42 वर्ष म्हणजे कमी वय आहे सगळ्यांची त्या जसं आत्या म्हणतात जसं मावशा म्हणते ते वयाने जास्त वाटते ना 50 55 60 असं वाटते ना म्हणजे तुमचं काय असा शक्ती कपूर व्हायला लागलाय असं 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 करत आजकाल जरा लई दुसऱ्याच विश्वात असताय तुम्ही जोक नाही सचिन का नाही हसणं नाही काय मला सुचना झाली का सुचना आपण ते का सुचायला पाहिजे नवीन नवीन जोक सुचेल सुचेल कधी एक पेग अरे तुला सरप्राईज देत होतो कसलं नको दाखवू देखील लय काय भयानक सरप्राईज देऊ नका बाई मला आता आवडेन आलं सरप्राईज काय सर काय सापडलं तुम्हाला पुढे जा पप्पा पुढे जा पप्पा सरप्राईज येते काय आज नाही तर रात्री ट्रेन मध्ये एकच एखादा सरप्राईज दिला घोरून होत होते घोरून घोरून असं वाटत होत त्याचा जाऊन गळा दाबावा का काय अशी बोलतात ना ट्रेन मध्ये अरे बाबा दुसऱ्यांची झोप करार काय नाही असते म्हणतात कशाला काय शेंबड्याच्या बाजूला राहून बसून आणि गोरणाऱ्याच्या समोर झोपू नये ही मन नवीन आहे नवीन आहे मन नवीन नाही मन तशी नाही जायची मग शेंबड्याच्या डाव्या बाजू बसू नये आणि शिवणाऱ्याच्या उजव्या बाजूला तो मूड कुठं बनतोय सांग बघू जरा आम्ही बी आणतो बनवून मूड कसा मूड बनवायचा ते सांग तो मूड जिथं बनतो तिथं घेऊन जाईल माझ्याबरोबर जसं का असं नाही असं एकेकाचं बॅन मेरं बॅड लक ही खराब आहे झालं आता काय होतं ते सांगा ते ओपन होत नसेल तर काय होतं ते सांगा म्हणजे मी माझ्या पण होप्स लावतो दिसू दे तुम्ही काय होत सरप्राईज लग्नाचा व्हिडिओ लग्नाचा व्हिडिओ लग्नाचा व्हिडिओ मला 100% वाटलं की तुम्ही लग्नाचा व्हिडिओच आहे आपला मग आता तर तो कसंही करून तुम्ही प्रिपेअर करायचं नको बाई परत एकदा लग्न लावूया करत ते परत करूया नको सांग का सांग लई बेकार दंडाळी लागलेली विवाह मुहूर्त बुधवार दिन 12:38 ला लग्न झालेलं 1 2 3 8 पवारवाडी शेता अग सुरे आपले स्नेहांकित सगळे सगळे पिक्चर चालू व्हायला लागला असं वाटत नाही तुला तर तो म्युझिक बघून कसं वाटायला लागलं माहिती आहे कुठला तरी थ्रिलर सिनेमा आहे हॉरर हॉरर नाही नाही कुठला तरी खुनाचा शोध लावणार असं वाटायला लागलंय आई ये देखते है अक्षय तन्वी जरा तन्हावी केलं अक्षय निळा पडलाय
काय होऊ लागते की नाही पुढे काय कि दातात पदर धर आणि हास म्हणे लग्नाचे व्हिडिओ पाहायचा आहे का असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणून स्टार्टिंग थोडं दाखवलं पुढचा ही व्हिडिओ खूप इपिक आहे आम्ही स्वतःच बघितलेलं नाही 5 वर्ष असा भयानक रीत्या ते शूट केलेलं आहे स्टार्टिंग पासून तुम्हाला कळालंच असेल हो म्हणत असा जास्तीत जास्त कमेंट होत आलं तर नक्कीच दाखवेल आजचा व्लॉग इथेच संपतो आम्ही जरा बघून घेतो कसा आहे काय उद्यापर्यंत भेटते बाय बाय.